पत्रकारों द्वारा पूछे गए एक सवाल के जवाब में पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि अभी तक नाना पटोले ने एम्पिरिकल डेटा तैयार कर केंद्र सरकार को नहीं दिया। नाना पटोले यह जनता को दिशा भूल करने का प्रयास कर रहे हैं, ऐसा आरोप चंद्रशेखर बावनकुले ने लगाया। पटोले जी हे खोट बोलता पर रेटून बोलता। अड़ीच वर्ष झोपा काढला महाविकास आघाडी सरकार ने, अड़ीच वर्षा चार वेळा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इम्पेरिकल डेटा तयार करा, ती राज्य सरकारची जबाबदारी आहे। पण राज्यातले मंत्री हे मोर्चा काढत राहिले, त्या ठिकाणी संमेलन घेत राहिले, पण इम्पेरिकल डेटा तयार केला नाही आणि उलट केंद्र सरकारने डेटा द्यावा म्हणून ओरडत राहिले, जो डेटा राज्य सरकारने करायचा आहे। आता दोनच दिवस झाले आमचं सरकार आलं आणि दोन दिवसात नाना पटोलेजी म्हणतात कि हे देवेंद्र फडणवीस साहेबांची चूक आहे, ओबीसी आयोगाचं ओबीसी आरक्षण न मिळणे। खऱ्या अर्थाने जर ओबीसीचा खरा राजकीय खून कोणी केला असेल तर महाविकास आघाडी सरकारने केला आहे, नाना पटोलेजी तुम्ही केला आहे। महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता, तुमच्या सरकारमध्ये झाडीचे शुक्राचार्य होते जे तुम्हाला ओबीसी आरक्षण देऊ देत नव्हते आणि त्यामुळे तुम्हाला असा बोलायचा अधिकार नाही। आज चारच दिवस झाले सरकार आमचं आलं आहे, सरकार पूर्ण कारवाई करते आणि मला विश्वास आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदे हे दोघेही आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारने थांबवलेलं ओबीसी आरक्षण हे तात्काळ मिळून देतील आणि ओबीसींचा संपूर्ण खऱ्या अर्थाने जर कोणी रक्षण केलं असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने केलं आहे। खऱ्या अर्थाने नाना पटोले हे खोटं बोलून त्या ठिकाणी जनतेची दिशाभूल करताय। आता यांना बोलायचा अधिकार नाही आहे, अडीच वर्ष सरकार यांचं होतं, अडीच वर्ष यांचे मंत्री होते, मुख्यमंत्री होते, यांनी काहीच केलं नाही आणि आता उलट्या बोंबा मारतायत हे चुकीचं आहे। नाना पटोलेजी आता तुम्ही शांत बसा, ओबीसी आरक्षण देण्याची जबाबदारी आता आमची, आम्ही ते देऊन दाखवू।